काय नेम काय तुम्हाला काय साठी बोलवले आम्हाला काय माहिती सांगितलं माहित पडलं तुला तर सांगितलं होतं का नाही फोन आता मला काय सांगितलं पण आता माझं थोडं लक्षात राहतं एवढं येतं यायला सांगितलंय काय तुम्हाला नाही नाही तर पुरींच्या मागं फिरायला टाईम भेटतो रे तुझं काम सांग ना काय माझं काम ते किती वाजता येणार तुला म्हणला तूच म्हणला होता ना मला काल दिसली होती आता ती काल तुम्ही बसमधून उतरताना बघितली आम्हाला थोडी माहिती ह्याला परवा फोटो दाखवला होता यो म्हणला काल मला ती दिसली काल यो म्हणला संध्याकाळी यो म्हणला हां इथंच दिसली म्हणते हा ते असे मित्र ठेवायचे का याच्या लक्षात तर राहते काही पण आली कसं काय म्हणलं आता मला काय माहिती बरं येईन एस टी येईन एस टी आल्यावरती आपण कधी किती नंतर पाय लागले इथं आम्हाला लागतंय वगैरे तुमचं रोजचं जाय राव रोजचं काय यायचं इथं पाऊंडर बिऊंडर लावून आलाय काळा बिळा पडला तर त्यासाठी किती पावडर लागला अर्धा डबा खालाच केलाय मी भाव देती का पण भाव देती का पण ते भावाला घेऊन आपल्याला काय करायचं भाव देती का भाव म्हणजे तिच्यासाठी आलाय ना हां ती तुला भाव देती का देणार ना हो आता आल्यावर ते भाव आहे का काय माहिती आता एवढं ना सांगते तुला माहिती भाव आहे का बच्चा आवाज येतो आली बघ पण आता ही बस आली ह्यात बघू नक्की हां काल दुसऱ्याच बसमध्ये आलती उतरलं दाखव कोण आहे आम्हाला हां उतरलं माहीत पडत त्याला फोटो दाखवला पण मला कुठं दाखवलाय अरे समोर बघ ना आल्यावरती पण उतरल्या बघू आपल्याला उतरल्या माहीत पडत पण ह्याच बसमध्ये का दुसऱ्या बसमधून येते पण कधी आली नाही येते आता शाळा बुडून येतं आम्ही आज झकणार आहे आम्ही काय साठी आलो आम्ही तर येस की आली पण ती बस आली त्यात उतरते त्या राहू दे मी तिला देतो ठेव कोण ग बघ ना एकदा ती पोर हा बाई काही काम असेल त्यांचं आपले माग चल जाऊन विचारू आपण नको चल जाऊ दे बावळट दिसत ते जरा
कपलते उड़े मारत जुड़वा तुझ नहीं पायर पाजे हाथी जाए मत चंद्र आ आज काय भाऊजी नहीं गुलाबाच फुल तुझ नहीं आला आला येच काही थांबना जाऊ दे थोडा वेळ थांबू ना बसायला जागा नहीं चल ना तू पाई थामू नको बोलता व्यवस्थित बोल के तुला बोलायचं आता बोल ना काय तू कुठे राहते तुला काय करायचंय यार ते पाहती बोल ना मी ऐक ना मला काय तुला मला तो आवडतो लाज वाटते का रे तुला होय रे भाड्या नाही वाटत का लाज हा तुझ्या आई बापाने काय शिकवलं का नाही तुला थोडं पण हा आजकालच्या काळात काम धंदा करतात लोक हा आई बापाला सांभाळतात होय रे हा आणि इकडे बाहेर असे धंदे करतात आणि तू इथं पोरींच्या मागाले तुल तुल तू पळतोय तुला लाज वाटते का थोडीशी तरी होय रे हा फाबडवर करून काय बघतोय हा काय काय बघतोय इतका ऐकून सुद्धा येना एखादा निघून गेला असता एखादा निघून एखादा तिकडे काम धंद्याला चांगला चांगला पगार नेला तिकडे आई बापाला चांगलं सांभाळा लग्न कर हा पोरांना शाळेत टाक हा होय लग्न करण्यासाठी चालतो ना हा लग्न करण्यासाठी एक मिनिट काय काम करतो तू काय काम करतो माझी टपरी कशाची टपरी आहे अरे पान खात पाण्याची टपरी काय तुझी पाण्याची टपरी आहे तुझी हा असं ना पाण्याची टपरी अरे तुला लाज वाटते का हाडगुड घरी ठेवून आला का
होय रे हाडावर नको जाऊ. हा 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 हाडावर नको जाऊ. आधी घरी जाऊन स्वतःकडे बघ आणि मग विचार कर. असं बघ तर आरशात कुटु 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 आ जाऊन जाऊन नाही तर स्वतःला स्वतःला आरशात बघून घाबरशील. मीच आहे का? हा रोजच बघते मी सकाळ बघतो ना आरशात बघतो. तुला लाज वाटते का थोडीशी तरी? हा टमाटा मटा मग बोलतो इथं. हा आणि टपरी आहे माझी. अग असल्या नालंकामुळे ना पुरी जीव द्यायला निघाल्यात पार जीव. हो ना आणि तोंड घेऊन इकडे मुलींच्या मागे. तू मला सांग असा गावात पुरी नवीन दिसल्या ना तुझ्या सारख्या लुटू लुटू माग पाळतात तर पाळतात खऱ्या ग. पण तू मला सांग त्याच्या पाहून काय त्याच्यावर. तू मला सांग हा काम धंदा नाही काय नाही काय नाही. हा त्याचे आपल्या आई आपल्यासाठी काय हे करण्यासाठी पाठवतात का बाहेर आपल्याला? होय ग तेवढं तर कळलं पाहिजे. नाहीच कळ त्यांना काय अकलीचा भागच नसतो. प्रेम करायचं लपड करायचं ब्रेकअप करायचं आणि द्यायचं सोडून एवढंच असतं. आपले आई बापा आता मध्ये कोण दिली कोण संगी का कोण काय केलं लग्न काय पळून गेली लग्न केलं काय शेवटी जीव दिला विहिरीत. मग ह्यांच्या असल्या दलिंद्र्यांमुळेच आगं होतं. तुला तर काय सांगू. एखादे काम धंदा शोधते काम धंदा कमून चांगला पैसा कमून ना एखाद्या पोरीला हे करतेत ना. अगं हे अगं दलिंद्री काही काही काहीच होत नाही माहिती का तुला. हा त्यापेक्षा जाऊ दे आपलं एवढंच ठरवायचं की आपण चांगल्या मार्गाने जायचं. जाऊ दे आपण चांगल्या मार्गाने जाऊयात. आपले आई बाप आपले कॉलेजला पाठवतात चांगल्या मार्गाने चांगल्या मार्ग चांगलं कॉलेज करा काय करा त्याच्यासाठी पाठवतात. अरे पण आपल्या मुलांमुळे घरच्या आपल्या बहिणी सुद्धा सुरक्षित नाहीयेत ना. हा जाऊ दे गे आपण आहे ना आपण आपण एकदम ठामपणे उभो आहे ना. ठामपणे पण त्यांच्यासाठी पण नाही का आहेत का? आपण हाय ओली आपल्या बहिणींची काळजी आपणच घेतली पाहिजे. असले किती कुत्रे आडवे आले ना तरी आपल्याला त्यांना सामोरे गेलेच पाहिजे. काय तिकडे वाढव चांगला टपरी मोठी कर चांगली इथे काय करतो. पोरांच्या नादी लागून नोकर मारायची बारी हल्ल बघते कसं चाललंय. जाऊ दे तिकडं एवढी आई बाप कष्ट हाडाच्या काड्या करून तिकडं त्यांना सांभाळतात आणि इकडे येऊन ही अशी त्यांना कळत पण नाही का ग थोडं तरी. पानाची बाप कष्ट करतोय आई कष्ट करते शेतात जाते लोकांचे दुने भांडे करते आणि ही पोर अशी रोडवर येऊन पुरींना प्रपोज करतात. त्यांची लायकी तरी आहे का ग? लायकी तर जाऊ दे ग स्वतःच्या तोंडाकडे बघून तरी काही तर विचार करायला पाहिजे ना. जाऊ दे तिकडं आपल्याला काय करायचंय म्हणाला. पण इथून पुढं तुला सांगते मी अजिबात असं पेंगड्या गत राहायचं नाही. जे येईन त्याला मुसकाडायचं. मी खरंच फायदा असं नाही ऐक ना मी मारलं ना हेच सगळं त्यांना मारले मारल्याशिवाय कोणती भाषा समजत नाही. जाऊ दे तिकडं आपल्याला काय करायचंय जाऊ दे तिकडं. नाहीतर आजकाल कसं एखादं आलं केलं प्रपोज केलं ऍक्सेप्ट गेली पळून लग्न केलं काय एवढे. तू मला सांग एवढे सांभाळतात आई बाप नाही का कॉलेजला. माझा पोरग कॉलेजला आहे त्याला गाडी घेऊन देतात घोडं घेऊन देतात. मग पोरग चाललंय बिचारा कॉलेजला. पोरग कॉलेजमध्ये गेलं काय कांड करते ह्या घरच्यांना माहिती का? कॉलेज मध्ये तू बघ पोर आई बापांनी गाडी घेऊन दिलेली पोरग गाडीवरती पोरगी त्याला चिटकून बसली माग. चिटकून म्हणजे हीच आई बापाची शिकवण असती ग त्यांना. त्यांना अरेंज मॅरेज कळत नाही त्यांना. लव्ह मॅरेज करायचं लव्ह मॅरेज टिकत नाही. टिकू टिकू अगर नाही टिकू आपल्या काय करायचं तिकडे. चल आपली जाऊ दे ते भंगाळा गेलं तिकडे.